नमस्कार, मी डॉक्टर मनोज चोपडा. मी एक हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता हृदयविकाराचा झटका आला आहे, तुम्ही घरी आहात आणि तुम्हाला काय करायचं नेमकं? अशा वेळेस तुम्ही रुग्णाला हालचाल करू देऊ नका, त्याला झोपवून ठेवा. एक ॲस्प्रिनची गोळी, डिस्प्रिनची गोळी आपल्या घरात असते, ती एक त्या पेशंट रुग्णाला देऊन टाका. त्याचप्रमाणे तुमच्या घरात जर सॉर्बिट्रेट असेल तर ती 5 ते 10 मिलीग्रॅमची गोळी कधी कधी जिभेखाली देऊन टाकली जाते, ती देऊ नका. 5 मिलीग्रॅमची गोळी असेल तर त्याचे 4 तुकडे करून एकच तुकडा जिभेखाली द्या, कारण की सॉर्बिट्रेट जास्त प्रमाणात दिल्याने अचानक हृदयाची गती वाढणे आणि रक्तस्राव रक्तदाब कमी होऊ शकतो. तर त्याच्यामुळे त्याचा डोळीचा कमीत कमी डोस देणं गरजेचं. आजकाल GTN स्प्रे, नायट्रेटचे स्प्रे उपलब्ध आहेत, ते आपल्याकडे इमर्जन्सीमध्ये ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही जर घरी कोणी डॉक्टरला जर आला असेल तर त्याने आपल्याला जे काही छातीत दुखतंय किंवा ती काही पेन्स आहेत ते कमी करण्याकरता पेन किलरचं इंजेक्शन आपण घेऊ शकतो. ऑक्सिजन जर घरी असेल तर ऑक्सिजन चालू करू शकतो, किंवा एक त्वरित आपल्याकडे आपल्या कार्डिओलॉजिस्ट किंवा ॲम्ब्युलन्सचा नंबर असणं फार गरजेचं आहे. अशा इमर्जन्सीजमध्ये ॲम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकली आणि 15 ते 20 मिनिटात ॲम्ब्युलन्स येत आली तर तुमचे उपचार त्वरित चालू होऊ शकतात आणि गुंतागुंत आपण हृदयविकाराच्या झटक्याची कमी करू शकतो. तर आपल्या कार्डिओलॉजिस्टचा ॲम्ब्युलन्सचा नंबर आपल्याकडे ठेवा, डिस्प्रिनची गोळी घरात ठेवा. त्याचप्रमाणे आपलं जवळचं हॉस्पिटल किंवा ICCU किंवा जिथे एनजिओग्राफी एनजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध आहे अशा हॉस्पिटलमध्ये त्वरित रुग्णाला शिफ्ट करा, म्हणजे त्याला एक चांगल्या पद्धतीचे उपचार आपण हृदयविकाराच्या झटक्यामध्ये देऊ शकतो. पहिले 3 तास अति महत्वाचे, हे प्रत्येक आजारामध्ये लागू ठरतं. तो काही एक डेंग्यू मलेरिया असो किंवा तुम्हाला डायरिया झालेला असो, हृदयविकाराचा किंवा पक्षविकाराचा झटका असो, तर वेळ घालवू नका. वेळ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. टाईम इज मसल असं मी माझ्या नेहमी लेक्चर्समध्ये सांगतो. तुमच्या स्नायूंना जर एकदा इजा झाली तर ती भरून येऊ शकत नाही. तर पहिल्या 3 तासात आपल्याला अत्युत्तम उपचार कसे मिळू शकतील याच्याकडे लक्ष द्या. आणि त्याच्यामुळे जरी हृदयविकाराचा झटका आला आहे तरी त्याच्यातनं पूर्णपणे तुम्ही नॉर्मल होऊ शकता आणि नॉर्मल आयुष्य त्याच्यापुढे जगू शकता. पण आता हृदयविकार टाळण्यासाठी आपण काय करावं, तर त्याच्यामध्ये तुमचा आहार विहार विचार या त्रिसूत्रीचा वापर करा. आहारातील बदल, नियमित व्यायाम आणि ताणतणाव आपण कसे टाळू शकतो. आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला आवड निर्माण झाली आहे का नाही बघा. आपलं आवडतं काम करा जेणेकरून ताणतणाव येणार नाहीत. आपण आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या मित्रपरिवाराबरोबर आपले संबंध जोपासा. आपला छंद तुम्ही जोपासता का? म्युझिक, रीडिंग, गार्डनिंग, कोणताही छंद आपण जे कॉलेजमध्ये असताना करत होतो तो छंद जोपासायला लागा की जेणेकरून तुमचे ताणतणाव कमी होतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर कोणाला काही देऊ शकलो, म्हणजे आज दिवसभरात समजा मी 2 जणांना आनंदी करू शकलो, तर माझ्या मते पॉझिटिव्हिटी आणि आनंद तुमच्यामध्ये चांगले एंडॉर्फिन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमची हृदयाची गती आणि रक्तदाब आटोक्यात येतो आणि हृदयविकार कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींचे बदल जर आपण आपल्या आयुष्यात आणि जीवनशैलीत करू शकलो तर हृदयविकारावरती आपण निश्चितच मात करू शकतो. आणि हृदयविकाराचा झटका आला तर त्याच्यावरती आज चांगल्या पद्धतीची उपचार पद्धती उपलब्ध आहे, त्याचा योग्य वेळी योग्य वापर करून घ्या की जेणेकरून त्याच्यातनं तुम्ही पूर्णपणे निरोगी होऊ शकाल. पण सगळ्यात महत्वाचं, एंजिओप्लास्टी, बायपास औषधं हे तुम्हाला दुरुस्त करू शकता, पण तंदुरुस्तीसाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीतील बदल महत्वाचे आहेत तर त्याच्याकडे जरूर लक्ष द्या. धन्यवाद.